नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कोण या गणितातील घटकाविषयी माहिती घेणार आहोत या ठिकाणी आपण एक आकृती काढलेली आहे रेक पी आर वर आपण क्यू एस हा किरण काढलेला आहे म्हणजे या ठिकाणी दोन कोण आपण आलेले आहेत त्यामध्ये पहिला आहे त्या मापन कोण पी क्यू एस आणि दुसरा आहे यानंतर या, या मापन कोण पी क्यू माप किती आहे ते आपण काढणार आहोत दुसरा कोण आपणास मिळाला होता मापन कोण यस क्यू आर आता याचे माप किती आहे आपण आता कोण मापकाच्या सहाय्याने यांचे माप या ठिकाणी काढून घेऊया हे बघा कोण मापक आपण ठेवलेला आहे अगदी व्यवस्थित तर बघा यस क्यू आर चे माप आपणास साठ अंश मिळाले आणि पी क्यू चे माप आपणास एकशे वीस मिळाले आता या ठिकाणी पूरक कोण म्हणजे काय पाहत असताना आपणास बघा मापन कोण पी क्यू यस अधिक दुसरा जो कोण मिळाला होता आपल्याला यस क्यू आर या दोघांची बेरीज किती येईल तर एकशे वीस आणि साठ एकशे ऐंशी अंश आँश। म्हणजे हे जे दोन कोण आपणास आकृतीमध्ये मिळाले होते या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश आँश। मिळाली यावरून ज्या कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्या दोन कोणांना परस्परांचे पुरकोण असे म्हणतात यावरून ज्या कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्या दोन कोणांना परस्परांचे पूरक कोण असे म्हणतात पी क्यू एस अधिक एस क्यू आर बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणजे हे दोन कोण एकमेकांचे काय आहेत पूरक कोण आहेत आपण या ठिकाणी एक गणित घेऊन पूरक कोण किंवा पूरक कोणांच्या मापांची बेरीज या ठिकाणी काढणार आहोत म्हणजेच पूरक कोण व त्यांची मापे आपण काढणार आहोत मग एकशे चाळीस अंश मापाच्या पूरक कोणाचे माप काढा मग एक कोण आपणास एकशे चाळीसचा चा दिला असल्यास दुसऱ्या कोणाचे माप आपणास काढायचे आहे आता या ठिकाणी सोपा आहे एकशे चाळीस पूरक कोणाचे चा माप किती असते तर एकशे ऐंशी अंश मग पूरक कोणाचे माप आपण या ठिकाणी एक्स मानू आपण चलाचा वापर करून या ठिकाणी एक्स मानू आणि आता आपणास माहिती आहे एकशे चाळीस आणि दुसरा कोण कोणता आहे एक्स म्हणजे यांची बेरीज किती यायला पाहिजे तर एकशे ऐंशी अंश एकशे चाळीस आणि एक्स मग आपणास समीकरण काय होईल एक कोण होता आपला चाळीसचा अधिक दुसरा कोण आपण मानलेला आहे एक्स म्हणून एकशे चाळीस अधिक एक्स बरोबर एकशे ऐंशी म्हणजे त्यांची बेरीज आपणास एकशे ऐंशी मिळायला हवी मग दोन बाजू या ठिकाणी मिळाल्या आता चाळीस अधिक एक्स वजा एकशे चाळीस दोन्ही बाजूतून एकशे चाळीस आपण काय करेल वजा केले बरोबर दुसऱ्या बाजूमधून सुद्धा एकशे चाळीस आपण या ठिकाणी वजा करणार आहोत एकशे ऐंशी वजा एकशे चाळीस मग एकशे चाळीसमधून एकशे चाळीस वजा झाले झाली धनरुनरुण या ठिकाणी फक्त एक्स उरला आणि इकडे एकशे ऐंशीमधून एकशे चाळीस वजा केले असता या ठिकाणी फक्त चाळीस उरले म्हणजे दुसऱ्या कोणाचे माप आपणास एक्स बरोबर किती मिळाले चाळीस म्हणजेच चाळीस अंश दुसरा कोण मग एकशे चाळीस पहिला दिला होता आता एक्सची किंमत चाळीस आली म्हणून एकशे चाळीस अधिक चाळीस बरोबर एकशे ऐंशी म्हणजे या ठिकाणी आपणास दुसऱ्या कोणाचे माप किती मिळाले चाळीस आणि दोघांची बेरीज एक शहाऐंशी म्हणजे हे पूरक कोणाचे माप या ठिकाणी झाले आहे म्हणजे हा पूरक कोण आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे आता एक दुसरं उदाहरण आपण एक वेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी घेणार आहोत या पद्धतीचे उदाहरणं आपणास सोडवता येतील कंसामध्ये ए अधिक चाळीस अंश व म्हणजे एका कोणाचे माप ए अधिक चाळीस अधिक व दुसऱ्या कोणाचे माप तीन ए हे एकमेकांचे पूरक कोण म्हणजे दोन्हींची बेरीज किती यायला हवी एकशे ऐंशी पूरक कोण असून त्यांच्या म्हणजे ए अधिक चाळीस अंश हो व तीन ए हे पूरक कोण आहेत त्यांच्या प्रत्येक कोणाचे माप काढा म्हणजे मग आपणास एकशे ऐंशी बेरीज या दोन्ही कोणांच्या मापांशी यायला पाहिजे मग या ठिकाणी आपण आता पहिला कोण कोणता होता तीन ए अधिक चाळीस सॉरी ए अधिक चाळीस आणि दुसरा होता तीन आहे मग आपण समीकरण मांडू ए अधिक चाळीस अधिक तीन ए म्हणजे हे दोन्ही कोण बरोबर त्यांची बेरीज किती पाहिजे तर एकशे ऐंशी ठीक आहे मग आता आपण हे एक बाजू झाली आणि ही एक बाजू झाली मग आपण आता हे बघा आता तीन ए अधिक हा ए म्हणजे चार ए तीन ए आणि हा ए के म्हणजे चार ए त्या ठिकाणी एक नसला तरी तो गुरीत धरावा अधिक चाळीस आता दोन्ही बाजूमधून चाळीस वजा करावी लागतील वजा चाळीस बरोबर पुढील समीकरण आहे एकशे ऐंशी वजा चाळीस आता या ठिकाणी चाळीस वाजा चाळीस म्हणजे चार ए आणि चाळीस वजा चाळीस म्हणजे किती आलेलं आहे शून्य बरोबर पुढील समीकरणामध्ये एकशे ऐंशीमधून चाळीस वजा केली एकशे चाळीस या ठिकाणी आपणास उरले आता ए चार ए बरोबर एकशे चाळीस आणि मग आता ए बरोबर चारने एकशे चाळीसला भाग दिल्यानंतर उत्तर आलं पस्तीस मग ए बरोबर पस्तीस म्हणजेच ची किंमत आता पस्तीस आली म्हणजे आपणास ए अधिक चाळीस दिले होते व तीन ए ह्या हे दोन कोण दिले होते त्यामध्ये आपण ची किंमत आता टाकणार आहोत आणि त्यानंतर आपणास मापे मिळतील दुसरा कोण होता तीन ए या दोघांची बेरीज एकशे ऐंशी यायला हवी म्हणजे हे परस्परांचे पूरक कोण आहेत मग याची किंमत होती पस्तीस अधिक चाळीस आणि दुसरा कोण होता तीन गुणेला दोघांमध्ये गुणाकार असतो मग याची किंमत किती आहे तीन गुन्हेला आहे म्हणजे पस्तीस एक याची किंमत पस्तीस होती आता पस्तीस आणि चाळीस पंच्याहत्तर झाली आणि पस्तीस गुणीला तीन एकशे पाच झाले म्हणजे एका कोणाचे माप आले पंच्याहत्तर आणि दुसऱ्या कोणाचे आले एकशे पाच आणि दोघांची बेरीज केली असता एकशे ऐंशी अंश येते म्हणजे हे परस्परांचे काय आहेत पूरक कोण आहेत पंच्याहत्तर आणि एकशे पाच म्हणजे ए अधिक चाळीस आले पंच्याहत्तर आणि तीन ए आला एकशे पाच धन्यवाद